करण्यासाठी लोकमत मध्ये खर तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे भंते प्रश्न आहेत, त्यांच्याशी आज सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे. पण बातमी नेमकी काय आहे ती जाणून घेऊया आपण. भारतानं जगाला बुद्ध दिला असं अजिबात म्हणायचं नाही असं विधान केलंय शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी. पंतप्रधान हे चुकीचं बोलले, नीती धर्म संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी दिलंय असंही ते म्हणतात, त्यामुळे नवा वाद हा निर्माण होतोय. सांगलीमध्ये दुर्गा माता दौड या ठिकाणी संभाजी भिडे दाखल झाले आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलेलं आहे. हम उस देश के वासी हैं जिसने दुनिया को युद्ध नहीं बुद्ध दिए हैं, शांति का संदेश दिया. पंतप्रधान म्हणतात त्या हुस्टनच्या भाषणात की भारताने जगाला बुद्ध दिला. बुद्ध दिला बुद्ध बघायचा नाही, बस बघायला नाही. पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला महाराज हे थोडं वेळ राहायचं असेल भगवान त्यासाठी शिव छत्रपती संभाजी महाराजच पाहिजे. पंतप्रधान चुकीचं बोलले, शेत चुकीनं बोलण्याच्या ज्या दुरुस्त महाराष्ट्र करू शकतो शिवसेनेची परंपरा करू शकते ते काम आपलं आहे. भंतेजी तुम्ही हे ऐकलं नेमकं संभाजी भिडे काय आता सगळं म्हणाले, संभाजी भिडेचं बोलतात त्याकडे तुम्ही कसं पाहताय? संभाजी भिडे जे बोलले ते अतिशय चुकीचं त्यांनी बोललेलं आहे. कारण की मी आता जस्ट अमेरिकेवरूनच येत आहे, 2-3 दिवस झाले मला आता येऊ, आणि जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं त्यांनी बोललेलं आहे मी तिथूनच येत आहे. आणि त्याच्या अपोजिटलाच आम्ही एक प्रोग्राम घेतला होता तिथून. आणि मी अमेरिकेला आता कमीत कमी 60 दिवस तिथं होतो. आणि लोक बुद्धाला भारताला असं आपण म्हणतो की जग में बुद्ध का नाम आहे, यही भारत की शान आहे. कारण की पूर्ण विश्वामध्ये भारताला जर ओळख देणार आहे तर फक्त आणि फक्त भगवान बुद्ध आहे. इवन मी भरपूर माझे कमीत कमी 7-7 महिने हे विदेशामध्ये असतात, तर प्रत्येक समरला मी युरोप आणि अमेरिकेला असतो. तर तिथं लोकांना बुद्धिझम, मेडिटेशन, बुद्धिस्ट फिलॉसॉफी, आपली हिस्ट्री आणि मेडिटेशनवरती मी क्लासेस वगैरे नेहमी तिथं घेत असतो. आणि लोकांना बुद्धिझम म्हणजे आपलंसं वाटतो. जर तुम्ही तिथं बघणार तर युरोपला आणि अमेरिकेला इतके सारे सेंटर्स तिथं निर्माण झालेले आहेत, तर प्रत्येक 50-100 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला एक बुद्धिस्ट सेंटर, मेडिटेशन सेंटर हे तुम्हाला दिसेल. आणि भगवान बुद्धांनी जे त्रिपिटक आपल्याला दिलेलं आहे ते त्रिपिटक आपल्या मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये नाही आहे, पण अंग्रेजी भाषेमध्ये आहे. आणि ते लोक नेहमी त्याच्यावरती स्टडी करत असतात, जे अमेरिकन आणि जे युरोपियन लोक आहेत. मला असं वाटतं की बुद्धांची गरज सगळ्यांना आहे आणि बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे. तर लोकांना आज शांतता हवा, म्हणून आम्ही युरोपला, अमेरिकेला बुद्धांचे जे पीस थॉट्स आहेत, जे कम्पॅशनेट थॉट्स आहेत, तर ते आम्ही त्याच्यावरती आम्ही लोकांना सांगतो. आणि प्रत्येक वर्षी आम्ही युरोपला प्रोग्राम ऑर्गनाईज करतो, आम्ही अमेरिकेला प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. आणि आम्ही पुढच्या वर्षी आम्ही एक पीस वॉक पण, बुद्धिझममध्ये एक पीस वॉक पण नायग्रा फॉल टू न्यूयॉर्क पर्यंत आम्ही ऑर्गनाईज करताय. त्याच्याकरता पण भरपूर लोक आम्हाला अमेरिकेला सपोर्ट करत आहेत. तर भरपूर सारे जे लोक आहेत ते बुद्धिझम करता एकदम प्रेमाने बघतात. आणि मी तुम्हाला सांगतो मी की भारतीय भारत सरकारला जितकी आमदनी होते टुरिझममुळे, त्याच्यापैकी 35% ती जी आमदनी होते तर ती बुद्धिस्ट टुरिझममुळेच होते. कारण की लोक इथं बुद्धाला बघायला, इथं दर्शन करायला, बुद्ध घ्यायला येतात तिथं. आणि मग आपल्याकडे इगतपुरी आहे, तिथं मेडिटेशन करायला येतात. तर मला असं वाटतं की बाबा बुद्धाशिवाय भारत आपण विचार नाही करू शकत. तर भारतातले जे सगळ्यात मोठे जर कुठले भगवान होऊन गेलेले आहेत तर ते भगवान बुद्ध आहेत, ज्यांनी जगाला प्रकाशित केलेलं आहे. आपण जर आता बघणार की आपल्याकडे मेट्रोचं जे प्रोजेक्ट चालू आहे ते जॅपनीज कंट्री फंडेड करत आहे. तर जॅपनीज कंट्री कुठली आहे? ते बुद्धिस्ट कंट्री आहे. जे काय पण आपल्याला जे हेल्प होते फायनान्शियली किंवा टेक्नॉलॉजिकली, तर मॅक्झिमम बुद्धिस्ट कंट्रीजकडनं आपल्याला हेल्प होते भारताला. आणि असे विधान करणं हे अजिबात चुकीचं आहे की त्यामुळे जे भारतातले जे बाहेरचे जे बुद्धिस्ट लोक आहेत त्याचं मन अशामुळे दुखवू शकतात. असे विधान अजिबात आपण केलेलं नाही पाहिजे. कारण की आपण
सॉलिडॅरिटीमध्ये विश्वास ठेवतो, एकतामध्ये विश्वास ठेवतो आणि भारताची ही परंपरा आहे की आपण इतके सारे धर्म असून सुद्धा आपण इथं प्रेमाने आणि शांतीने राहतो आणि ती शांतता आपण समाजामध्ये वाढवली पाहिजे. मध्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी विधानं करणाऱ्यांना किंवा संभाजीबाईंनी जर विधान केलेलं आहे, हे विधान तुम्ही कसं खोडून काढाल, म्हणजे याला गांभीर्यानं कितपत घ्यावं, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? तत्व बुद्धांना सांगितलं की तत्व ही शाश्वत आहे की वैश्विक आहे असं म्हणतात. हो अजिबात, मी जे स्मिथ मला सांगितलंय की बुद्धिझम नावडेज इट्स जस्ट लाईक अ हॉट केक. सगळे जे लोक आहेत ते त्याला आणि ग्रॅप करण्यास याच्यामध्ये आहे, कारण की बुद्धिस्ट फिलॉसॉफी, बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी, बुद्धिस्ट सायकोलॉजी आणि बुद्धिस्ट इकॉनॉमिक्स याच्यावरती तुम्ही बघणार तर भरपूर सारे जे राष्ट्र आहेत त्यांनी आपली उन्नती केलेली आहे, भरपूर उन्नती केलेली आहे. आणि भारत त्या हिशोबाने जर आपण बघणार तर भारत अतिशय मागासलेला आहे. तर आपण पण जर बुद्धांच्या मार्गावरती जर आपण चांगल्याने चाललो तर मला वाटतं की आपण पण जपान, चायना, कोरिया याच्यापेक्षा कितीतरी पटेने पुढे जाऊ शकतो. कारण की जेव्हा मी भारताचा बाहेर जातो तर तेव्हा मला वाटतं की बाबा इथल्या ज्या धर्माची संभाजी भिडे बिलॉंग करतो तो धर्म तिथं कुठंच नाही आहे, त्याला ओळखत पण नाही, ठीक आहे. तरी ते लोक इतके प्रॉस्परस आहेत, इतके डिसिप्लिन्स आहेत आणि आपल्याकडे इतके सारे धर्म आहेत, इतके सारे सेक्ट्स आहेत, इतके सारे परंपरा आहेत, तरी आपण किती मागासलेले आहेत. आणि आपले जे लोक आहेत, जे भारतातले जे लोक आहेत, जे कट्टरवादी लोक आहेत, तर त्या लोकांकडे जाऊन ते भीक मागतात म्हणजे जॉबची भीक मागतात, पैशाची भीक मागतात आणि काय म्हणतात की आम्ही बुद्धिस्ट देशामधून आलेला आहे तर आम्हाला तुम्ही हेल्प करा. ते बुद्धिस्ट नसून सुद्धा ते बुद्धिस्ट कंट्री म्हणून इतर लोकांकडून ते हेल्प घेतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही मघाशीही उल्लेख केला, तुम्ही दरवर्षी पृथ्वीला खरं तर प्रदक्षिणा घालता, जगभर फिरता. असं जगभर फिरत असताना बौद्ध धर्म किंवा बुद्ध किती प्रभावी आहे हे तुम्हाला कसं जाणवतं? मी सांगितलंय की जगवे बुद्ध का नाम आहे ही भारत की शान आहे. आणि जेव्हा मी बाहेर जातो मी तेव्हा लोक युरोपला आणि अमेरिकेला वगैरे खास करून हो युअर बुद्धिस्म सेल्फी विथ यू, कॅन यू टीच अस अ मेडिटेशन इव्हन आप. तुम्ही विश्वास नाही करणार की मी क्रूज वरती पण ट्रॅव्हल केलेला आहे, तर समुद्रामध्ये पण मी लोकांना मेडिटेशन आणि बुद्धिझम शिकवलेलं आहे. आणि फ्लाईट मध्ये पण येताना मी तिथे जे क्रूज असतात किंवा जे लोक असतात त्यांना पण मी शिकवलेलं आहे. तर बुद्धिझमला जाणण्याकरता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक आजकाल वैतागलेले आहे आणि एका शब्दाचं संभाजी भिडेंना उत्तर द्यायचं असेल बौद्ध धर्म आणि बुद्ध या संदर्भात एका वाक्यात काय उत्तर? बुद्धाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि बुद्धाचा मार्गाने आपल्याला सुख आणि शांती समाधान आपल्याला भेटू शकतो. धन्यवाद भंतजी, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या संदर्भात विवेचन दिलं, या संदर्भात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. खरं तर भारत हा सही